आमदार रवि राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातला वाद हा गैरसमजामुळे आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही गैरसमज दूर करतील असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला आहे. आमदार रवि राणा आणि आमदार बच्चू कडू यांना एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण झाला आहे. रवि राणा आणि बच्चू कडू हे अत्यंत चांगले कार्यकर्ते आहेत. दोघेही आपापल्या मतदारसंघात प्रभावी आहेत. गैरसमजामुळे हा वाद सुरू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघांचेही गैरसमज दूर करतील. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेले विधान हे मुख्यमंत्र्यांच्या तोंडी शोभत नाही. मला वाटतं राणा आणि बच्चू कडू मध्ये जो वाद सुरू झालाय दोघांना काहीतरी गैरसमज झाला. असे अनेक लोक असतात, त्यांना काही सांगतील, यांना काही सांगतील. रवि राणा आणि बच्चू कडू हे अत्यंत चांगले कार्यकर्ते आहेत. दोघे आपापल्या मतदारसंघामध्ये प्रभावी आहेत. आणि जो काही वाद सुरू झाला हा काहीतरी मला वाटतं गैरसमजूतने सुरू झाला आहे. आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. नक्की आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे दोघांचे गैरसमज दूर करतील आणि निश्चितपणे याच्यामध्ये काही चांगला मार्ग निघेल. कारण दोघेही अमरावती जिल्ह्यातले आहेत, दोघेही प्रतिभावान आहेत, दोघांचंही काम आहे. आणि त्यामुळे आत्तापर्यंत कधी असं घडलं नाही, पण आता ज्या पद्धतीने घडलेलं आहे मला वाटतं काहीतरी गैरसमज झाला आहे.